तर मंडळी, सबस्क्राईब करा प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीला आणि बेल आयकन दाबा माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी प्रतीक डिचवलकर तुमचं प्रतीक ट्रॅव्हल ब्लॉग या माझ्या यूट्यूब वाहिनीवर स्वागत करतो. तर मंडळी, रायगड जिल्हा म्हटलं तर आपल्या नजरेसमोर प्रथम येतो तो दुर्गदुर्गेश्वर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला. मात्र या रायगड जिल्ह्याची ऐतिहासिक श्रीमंती केवळ रायगड किल्ल्यापुरती मर्यादित नाही. रायगड किल्ल्याव्यतिरिक्त या रायगड जिल्ह्यामध्ये जलदुर्ग व गिरिदुर्ग असे दोन्ही प्रकारचे किल्ले मिळून जवळपास 40 ते 45 किल्ले आहेत. प्रत्येक किल्ला हा कुठल्या ना कुठल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पेनपासून 10 किलोमीटर आत मुंगोशी या गावामध्ये असाच एक किल्ला आहे. या किल्ल्याचा इतिहास जोडला जातो एका राजकन्याच्या आत्महत्येशी. या किल्ल्याचं नाव म्हणजे सांगशी किल्ला. मंडळी, सांगशी किल्ल्यापर्यंत कसे पोहोचावे, सांगशी किल्ल्याचा संक्षिप्त इतिहास व सांगशी किल्ल्यावर काय काय पाहण्यासारखे आहे हे सगळे मी या व्हिडिओत कव्हर करणार आहे. व व्हिडिओच्या शेवटला खाली असलेल्या हजरतच्या दर्ग्याबद्दलही मी थोडीफार तुम्हाला माहिती देईन, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. चला तर मग सुरू करूया प्रवासाला. पहाटेच आपल्या भटकंतीच्या शिलेदारांसोबत प्रवास सुरू केला. आम्ही दुचाकीवरून जात असलो तरी सार्वजनिक वाहनाने तुम्हाला जायचे असल्यास सर्वप्रथम पनवेल रेल्वे स्थानक गाठा. तिथून जवळच असलेल्या एसटी बसस्थानकावरून पनवेलहून पेनकडे जाणाऱ्या एसटी बसने मुंबई गोवा महामार्गावर पनवेलपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर एक बळवली नावाचा फाटा लागतो. त्या फाट्यावर उतरावे. एसटीचे किमान भाडे 30 ते 40 रुपयाच्या घरात असू शकते. या बळवली फाट्यावर उतरून 20 मिनिटात आपण बळवली गावात पोहोचतो. बळवली गावातील शाळेजवळूनच एक वाट भेंडीवाडी मार्गे सांगशी किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. 6 किलोमीटरची ही वाट आहे. इथे मात्र पायपीट करण्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही 1.5 तासात बळवली ते सांगशी किल्ल्याचा पायथा असं अंतर पायी चालू शकता. दुपारचे जेवण सरळ किल्ला उतरून आल्यावरच करायचं असं आमचं ठरलेलं, म्हणून सकाळीच मस्तपैकी नाश्त्यावर ताव मारला. पनवेल मागे सोडलं की महामार्गावर आसमंतात शिरलेला कर्नाळा किल्ल्याचा तो भीमकाय सुळका नजरेत पडतो व जणू आपल्या भेटीस यावे असे खुणावतो. कर्नाळा मागे पडला की तिथून अगदी काही मिनिटातच आपण या वाकी नदीच्या पुलापाशी येऊन पोहोचतो. हा दृश्यच्या हद्दीचा फलक आपल्याला इथे दिसतो. तर मंडळी, आता आम्ही मुंबई गोवा एक्सप्रेसवरनं सरळ आलो आणि तिथे आता हा आपल्याला दुर्शेतचा फलक दिसतोय मागे. तर दुर्शेतच्या फलकाकडनं डावीकडे आपल्याला वळायचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या खासगी वाहनाने येत असाल तर मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या त्या दुर्शेतच्या फलकापासून डावीकडे वळून नदीच्या बाजूने काही मीटर आत यावे. इथे 2 रस्ते आहेत, त्यातील उजव्या बाजूच्या रस्त्याला वळावे. हा रस्ता आडवळणाचा असून थोडा वाईट अवस्थेत आहे, मात्र रस्त्याची रुंदी बघता इथून 4-चाकी वाहन सहज जाऊ शकते. फक्त वाहन चालकाच्या चालन कौशल्याचा कस लागणार इथे मात्र नक्की. एकंदरीत आजूबाजूचा परिसर फारच दुर्गम आहे, त्यामुळे माझा सल्ला तर असा राहील की तुम्ही स्वतःच्या वाहनाने शक्य असल्यासच या, कारण मुख्य रस्त्यापासून आत बाहेर पकडून 12 किलोमीटर चालणे तेही या खुल्या महारणातील वाटेवरून हे त्रासदायक ठरू शकते. त्यातही या वाटेवर मोजकीच छोटेखानी दुकाने आहेत. त्यात पिण्याचे पाणी व बिस्किटं सोडल्यास बाकी विशेष काहीही सोय नाही. मुंबई गोवा महामार्गापासून आत त्या आडवळणी अस्ताव्यस्त वाटेवरून सांगशी किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचण्यात दुचाकी चालवत असणाऱ्या माझ्या मित्रांना मात्र फारच मशागत करावी लागली. पायथ्याशी असलेला सह्याद्री प्रतिष्ठानचा सूचना फलक आम्हाला दिसला व आता सांगशी किल्ला समोरून खुणावत होता. आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेला प्रदेश या महामारीच्या काळातही आमच्यापर्यंत शुद्ध हवेची झुळूक समांतर पोहोचवत होता. पायथ्याशी असलेल्या दर्ग्यासमोरूनच किल्ल्याच्या दिशेने निघालो. काही क्षण चालताच उजवीकडे एका पुरातन वास्तूने लक्ष वेधून घेतले. ताजमहलचे छोटे स्वरूप वाटावे इतकी सुंदर ही वास्तू.
मुस्लिम स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना म्हणून या वास्तूचे उदाहरण देणे चूक अजिबात ठरणार नाही. पांढरा शुभ्र रंग, वर घुमटाकार छत, सुंदर कमानी असलेले दरवाजे, सारच कसं रेखीव व सुंदर. हा जुना दर्गा आहे, मात्र काही बांधव याला जिन मस्जिद असे संबोधतात. या वास्तूचे दरवाजे वर्षातून एकदाच उघडले जातात. या वास्तूच्या उजव्या बाजूनेच एक पायवाट किल्ल्याकडे जाते. जंगल तसं बऱ्यापैकी दाट आहे, मात्र त्यातूनही ऊन सावलीचा खेळ मात्र सुरूच राहतो. सांक राजाने हा किल्ला बांधला असं म्हणतात. त्याला जगमाता नावाची कन्या होती. सांक राजा कर्नाळ्याच्या लढाईत मारला गेला व त्यामुळेच राजकन्या जगमाता हिने गडावरून जीव दिला अशी कथा ऐकिवात आहे. मंडळी, दर्ग्यापासून वरती 15 मिनिटं चालत आलो की या जंगलाची वाट इथे संपते व इकडनं सुरू होतो तो हा कातळ टप्पा. हा पूर्ण कातळ टप्पा आपल्याला आता चढून पार करायचा आहे. आता तरी ही कातळ सुकलेलं दिसतंय, त्यामुळे पाय ठेवणं त्यातल्या त्यात सहज आहे. मात्र जर पावसाळ्यात येत असाल तर रोप शिवाय येऊ नका, कारण हे कातळ टप्पे त्यावेळी पूर्ण शेवाळाने भरलेले असतात. कातळात छोट्या पायऱ्यांप्रमाणेच खाचे केलेले आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक चढाई केली तर हा टप्पा तसा सोपाच भासतो. पहिला कातळ टप्पा चढून वरती आल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिसतं ते हे पाण्याचं डाकं, जे सुकलेलं आहे आणि संपूर्ण गाळ दमा आहे याच्यामध्ये. तिथून वर आल्यावर जो डावीकडे पाण्याचा डाका आहे ते पूर्णपणे सुकलेलं आहे. मात्र जर आपण या उजवीकडच्या टाक्याकडे आलो तर इथे पाणी मुबलक प्रमाणात आहे, फक्त स्वच्छ नाही आहे. आणि हा टाकीचा प्रकार म्हणजे खाम टाकीचा प्रकार आहे. तर खाम टाकी म्हणजे खाम टाक्यामध्ये वेगळं असं काय असतं, तर जेव्हा टाक्याचा आकार मोठा असतो तेव्हा वरच्या कातळाला तोलून धरण्यासाठी त्याला खांबांचा आधार दिला जातो. त्याच प्रकारातली ही टाकी आहे, ज्याला खाम टाकी असं म्हणतात. खाम टाकीवरच काही गडशिल्प आपल्या नजरेस पडतात, ज्यात सिंदूर रंगाचा रंग लावून सुशोभित केलेलं हे शिल्प आपलं वेगळेपण दाखवत. काही पायऱ्या चढून वर आलो की हा दुसरा कातळ टप्पा लागतो. छोट्याशा फटीत पाय ठेवून वर कातळातील खोबण्यात हात धरून सहजपणे चढता येते, मात्र पावसाळ्यात अधिकची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरा कातळ टप्पा चढलो की उजवीकडे अजून एक पाण्याचा टाका आहे. हे टाकं छोटेखानी असलं तरी सुंदर पद्धतीने कोरण्यात आलंय. ना कुठली विद्युत उपकरणे ना अन्य मशीन, फक्त काही अवजारांच्या साह्याने डोंगर कोरून इतकी नेटकी संरचना उभी करणाऱ्या त्या कारागिरांना मनोमन सलाम करतच किल्ल्याच्या दिशेने पुन्हा कूच केले. तिकडे आपल्याला ते कातळ टप्प्यातलं खोदलेलं टाकं दिसतंय आणि तिथून आता आपण इकडनं वरती आलो तेव्हा माझी नजर तिथे त्या मोठ्याशा मधमाशीच्या पोळ्यावर गेली. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही इथे येत असाल तर आजूबाजूला काही दगडं वगैरे फेकू नका किंवा झाडं वगैरे जोरात हलवू नका, कारण जर ते मधमाशीचे पोळं चाळवलं तर अशा ठिकाणी त्यांचा हल्ला म्हणजे खूपच विकट परिस्थिती होऊन जाईल. त्यामुळे तर काळजी घेणं गरजेचं आहे, त्यांना आपण दिवसायचं नाही अजिबात. हे कातळात जे खोदलेलं आहे ते कुठलंही टाका नाहीये, मात्र माझ्या माहितीनुसार हे कदाचित पहारेकरांची बसण्याची व्यवस्था आहे, ज्याला बर्थ म्हटलं जातं. तर इथे पहारेकरांना बसण्यासाठी व झोपण्यासाठी ही सोय आहे. पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत आपण अर्ध्या तासात येऊन पोहोचतो. फार दमचक झाली नसली तरी माथ्यावर पोहोचून आजूबाजूचा परिसर निहाळताना प्रवासात झालेला थकवा मात्र पळून गेला. सांगशी किल्ला चौबाजूने अन्य डोंगरांनी वेढलेला आहे, ज्यात कर्नाळा किल्ला व माणिकगड हेही दृष्टीस पडतात. इतिहासात म्हटल्याप्रमाणे 1540 मध्ये अहमदनगरचा निजामशहाने हा किल्ला गुजरातच्या सुलतानाकडनं जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांची मदत घेत किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. मात्र निजाम सैन्य पुन्हा हल्ला करण्यास येत आहे हे पाहून गुजरातच्या सुलतानाने तो किल्ला पोर्तुगीजांच्या स्वाधीन केला व तो तिथून निघून गेला. निजाम सैन्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगीजांनी शेवटी सांगशी व कर्नाळा हे दोन किल्ले निजामांकडनं विकतच घेतले. या संपूर्ण किल्ल्यावर इतकी पाण्याची टाकी का आहेत याची कल्पना नाही, मात्र म्हणून या किल्ल्याला पाण्याच्या टाक्यांचा किल्ला ही उपमा देणं चूक वाटणार नाही.
किल्ल्याच्या माथ्यावरील पठारावर 5 टाकी आपल्याला दिसतात, ज्यात केवळ एकातच सध्या पाणी आहे, बाकी सर्व कोरडी ठाक आहे. आजूबाजूला कातळात अनेक खळगे व चर कोरलेले दिसतात. पावसाचे पाणी वाहत टाक्यांकडे जावे अशा प्रकारे हे चर कोरलेले आहेत, तर वाहत जाणाऱ्या पाण्यातील गाळ या खळग्यात साचत असावा अशी याची रचना दिसते. किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर पाहताना किल्ल्याच्या डोंगराच्या मध्यभागी अधांतरीच एक पाण्याचं टाकं दिसलं. त्याची बांधणी तिथे कशी केली हे मात्र चमत्कारिकच म्हणावं लागेल. किल्ल्याचा व्यास तसा मोठा नाही, त्यामुळे किल्ल्याची डावीकडची सर्व टाकी पाहून उजवीकडे निघाल. हा या किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. इथे वाड्याचे अवशेष आहेत अशी ऐकिवात होते, मात्र वाढलेल्या पावसाळी गवतामुळे अवशेष प्रथम दर्शनी काही नजरेस पडले नाहीत. मात्र थोडी शोधाशोध केल्यावर एक चौथरा भगव्या ध्वजा खालीच दिसला. इथे वाडा किंवा कोठार असावे अशी कल्पना मनीच केली. ध्वजाकडून खाली उतरून गेलो की किल्ल्याच्या शेवटच्या टोकाशी आपण येऊन पोहोचतो. इथेही आपल्याला एक छोटस पाण्याचं टाकं दिसतो. किल्ल्यांवरील शांतता ही मनाला सुखावून जाते. किल्ल्यांना भेट जर तेथील इतिहासाच्या उरलेल्या खुण्या पाहण्यासाठी देत असाल, तर किल्ल्याच्या प्रत्येक भागातून इतिहास घडताना तुम्हाला तुमच्या नजरेसमोर दिसतो. हे मनतृप्त करणारे क्षण उराशी ठेवूनच परतीची वाट धरली. उतरताना काळजी घ्या, कारण इथून तोल गेला तर जीवाला धोका नसला तरी गंभीर दुखापत मात्र होऊ शकते. दुर्दैवाने दर्गा कोरोनाच्या नियमानुसार बंद आहे, त्यामुळे बाहेरूनच पाहणे भाग पडले. हजरत पीर सय्यद बुद्रुद्दीन हुसेनी हे मूळचे चिश्ती घराण्याचे. याच आवारात काही शतकाआधी मोठी लढाई सुरू होती. त्यात हजरत पीर सय्यद बुद्रुद्दीन हुसेनी यांना लढता लढता शहादत म्हणजेच वीरगती प्राप्त झाली. त्यांना जेव्हा शहादत प्राप्त झाली तेव्हा ते घोड्यावर स्वार होते. त्याचवेळी लढाई दरम्यान त्यांचं डोकं म्हणजेच शीर मुबारक हे धडावेगळं होऊन या ठिकाणी पडलं व ही जागा पवित्र झाली. त्यांचे डोके म्हणजेच शीर मुबारक हे ज्या ठिकाणी पुरले गेले तेच हे ठिकाण. त्याच्यावरच हा दर्गा बांधण्यात आला, त्यामुळे हा दर्गा 4 ते 5 शतक जुना असावा असे वाटते. मात्र खरा चमत्कार तर पुढे आहे. त्यांचं शीर जरी वेगळं झालं असलं तरी उर्वरित धड मात्र लढत राहिलं. असंच ते शिरावेगळं शरीर औटी परांडापर्यंत घोड्यावरनं जाऊन पोहोचलं व तिथे त्यांना शहादत प्राप्त झाली. औटी परांडा म्हणजेच उस्मानाबादामधील एक गाव. म्हणजे या दर्ग्यापासून 350 किलोमीटर लांब त्यांचं शिरावेगळं धड जाऊन पोहोचलं. त्यांचं हे धड म्हणजेच जिस्म मुबारक हे औटी परांडा शरीफ येथे पुरण्यात आले आहे व तिथेही असा मोठा दर्गा उभा आहे. गोष्ट चमत्कारिक वाटत असली तरी सत्य आहे, त्यामुळे हजरत पीर सय्यद बुद्रुद्दीन हुसेनी यांच्यावर खुदाचा वरदहस्त होता एवढं मात्र नक्की. दोन्हीही दर्ग्यांमध्ये उरूस मोठ्या प्रमाणात साजरा होतो व लांब लांबून मुस्लिम बांधव आपापल्या मनातली मन्नत घेऊन इथे येतात. मी सुरू केलेल्या भटकंतीचा हा केवळ एकच भाग होता. अजूनही महाराष्ट्राचा बरंचसं पुरातन वैभव मला या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू लवकरच. जय महाराष्ट्र.